पहिली प्रतिक्रिया एवढीच आहे, ज्या अर्थी बहुमत असून अजूनही फोडाफोडीचं राजकारण भाजपला करावं लागतं ह्याचा अर्थच सरकार स्थिर नाही आहे, म्हणून इतर पक्षातील लोकांची फोडाफोड करून त्या ठिकाणी अन्य पक्षांना वाव देण्याचं काम जे सुरू आहे याचा अर्थच आहे की भाजपचं विद्यमान सरकार हे म्हणावं तसं स्टेबल नाही आहे, स्थिर नाही आहे, आणि म्हणून ही फोडाफोडीची जी प्रक्रिया आहे ती महाराष्ट्राची शिंदेपासून सुरू झाली आहे, ती अद्यापही पुढे सुरू आहे आणि यातून सरकार वाचवण्याचा प्रयत्न आहे। आज जो काही नाटक महाराष्ट्रामध्ये घडलं हे नाटक महाराष्ट्राच्या जनतेला मान्य नाही, भाजपचा खरा चेहरा या निमित्तानं स्पष्ट झालेला आहे। भाजप ऑपरेशन लोटसच्या नावाने पूर्ण महाराष्ट्र आपल्या राजकारणाला चिखल केलेला आहे, एक गलिच्छ राजकारण, ओचेगिरीचं राजकारण, ईडी सीबीआयची भीती दाखवून विरोधकांना घाबरवायचं आणि मग त्यांनाच आपल्या पक्षात घेऊन त्यांना मंत्री करायचं ही ओळख महाराष्ट्राच्या जनतेला झालेली आहे। भाजपला याचे परिणाम भोगावे लागतील। स्वतःच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून दुसऱ्याची घरं तोडण्याचा जे घाट बीजेपी रस्ते आहे सत्तेच्या जोरावर, त्या बीजेपीला येणाऱ्या काळात या सगळ्या परिणामांना पुढे जाऊन महाराष्ट्रामध्ये हार पत्करावी लागेल, हे चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे। तो हित में क्या जनता के विकास को लेकर यह आज का राजनीति का नाटक हुआ है, ड्रामा हुआ है, ऐसे नहीं मानता मैं। ये सत्ता के लिए कुछ भी ये इसका उत्तर है। हम कुछ भी कर सकते हैं सत्ता पाने के लिए, सत्ता रखने के लिए, सत्ता टिकाने के लिए, ये इसका परिपाक है। इसमें मैं ये कहता हूं कि एक तो जाने वाले कोई कितने खुशी से गए इसका अंदाजा मुझे नहीं है, पर एक मुझे अंदाजा है कि केंद्रीय यंत्रणा जो है इसका उपयोग करके इनके गले तक फांस डालने का काम निश्चित रूप से हुआ था, इनको अड़चन में लाने का काम हुआ था। जैसे कि एकनाथ जी के बारे में लोग जनता कहती है वैसा ही इनके बारे में चर्चा है, तो इसी से लेकर ये सब कुछ हुआ है। ये जो घटना हुई है ये बनाया है सरकार, ये सरकार को कोई जनता एक्सेप्ट नहीं करेगी।